कठोर कायदे असूनही अत्याचाराला शिक्षा होत नसेल तर पुढील काळात छावा संघटना तलवारी घेऊन नराधमाचे हात चाटतील असा इशारा छावाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेचा आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून निषेध करण्यात आला. पीडितेला आर्थिक मदत आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी छावाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली. दरम्यान कठोर कायदे असूनही अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होत नसेल तर पुढील काळात अशा नराधमाचे हात आम्ही तलवारीने छाटू आणि याला जबाबदार सरकार असेल असा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला. दरम्यान दारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली. शिवाय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शिंदे सरकारने राज्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये काल 25 तारखेला अर्धापूर तालुक्यामध्ये 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचं काम एका नराधमाने केलेलं आहे. त्या ठिकाणी आरोपी अटक आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये रोज कुठं ना कुठं बलात्कार घडत आहेत. सरकार गांभीर्यानं ते घेत नाही. म्हणून जर कायदा कठोर कायदा करून जर शिक्षा गुन्हेगाराला होत नसेल तर या पुढच्या काळामध्ये अशा बलात्कारांना अखिल भारतीय छावा संघटना जर कुणी आमच्या आया बहिणीच्या इज्जतीपर्यंत हात घालत असतील तर त्यांचं हात छाटण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना हातात तलवार घेऊन केल्याशिवाय राहणार नाही. आणि याला सर्वस्वी हे सरकार कुणी जरी सत्तेवर असेल तर ते जबाबदार राहतील.